अवकाळी पावसाने शेतीपिकांची हानी केली असतानाच आता शेतमाल खरेदी केंद्र उघडण्यात सरकारने केलेली चालढकल त्यांच्या जीवावर उठणारी ठरली आहे. कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने या संधीचे सोने करीत खासगी व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावात कापसाची खरेदी सुरू केली असून कापसात ओलावा अधिक असल्याचे कारण पुढे करीत लूट चालविण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे जेथे सीसीआयचे केंद्र उघडले तेथेही कापसातील ओलावा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने या संधीचे सोने करीत खासगी व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावात कापसाची खरेदी सुरू केली. कापसात ओलावा अधिक असल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची लूट चालविण्यात आली आहे. विशेष म्हणजे जेथे सीसीआयचे केंद्र उघडले तेथेही कापसातील ओलावा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादन शेतकरी यंदा चहू बाजूनी संकटात घेरल्या गेला आहे. परतीच्या पावसामुळे कापसात ओलावा आहे तेच कारण पुढे करून शेतकऱ्यांना कट्टी व ओलाव्याच्या नावाखाली खासगी व्यापाऱ्यांकडून नागविले जात आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करू नये हा नियमही व्यापाऱ्यांकडून मोडला जात आहे. सीसीआयने काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले मात्र त्या केंद्रांमध्ये देखील कापसाला ओलाव्याचे कारण सांगून हमीभाव देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शिवाय खरेदी केंद्रांवर पोहोचल्यावर हमीभावासाठी त्यांना अनेक अटी व शर्तीचा सामना करावा लागत आहे. पांढरं सोनं आणि नगदी पीक अशी कापसाची ओळख आहे मात्र कापूस विक्री करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे. लागवड खूप आहे यावेळेस, म्हणजे माझ्या शेतात खूप लागवड आहे. सोयाबीन सोडून मी कापसाची लागवड केली यावेळेस, पण या परतीच्या पावसामुळे इतके नुकसान आहे की जे कापूस होणार होता तो कापूस आता होत नाही आणि जो कापूस झाला तो पूर्ण ओला आहे. आणि त्या कापसाला आज बाजारात भाव मिळत नाही आहे. जे जिनिंग फॅक्टरीचे जे मालक आहे ते कापूस खूप कमी दराने घेत आहे, त्यामुळे शेतकऱ्याची एक लुबाडणूक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सीसीआयची खरेदी सुरू न झाल्यामुळे कापसाचे भाव यांनी खूपच कमी ठेवले आहे. 4,000 ते 4,200-4,300 रुपये असे भाव ठेवले. जो कापूस आज 5,500 रुपये हमी भाव आहे तो कापूस आज 4,300-4,200 रुपयात विकावा लागत आहे. आज म्हणजे 700 रुपये क्विंटल तर जो कापूस वेचते ज्या महिला त्यांना 700 रुपये क्विंटल द्यावा लागत आहे. म्हणजे 3,700 रुपये खर्च आहे. 3,700 4,000 आणि 4,200 रुपये म्हणजे 200 रुपये नफा. किंवा त्याच्या आधी जर खूप कापूस कमी भावात खपला तर काहीच आपल्याला उरत नाही त्यामध्ये, पाहिजे म्हणजे नुकसानच आहे. येऊन राहिला तो पूर्ण परतीच्या पावसात सापडलेला आहे आणि पूर्ण ओला कापूस येऊन राहिला आणि कापसाची क्वालिटी नाही. आता जो कापूस निघून राहिला काही काही लोकांचा त्या कापसाची क्वालिटी ठीक आहे, पण 15 दिवसा अगोदरची जी परिस्थिती होती त्या परतीच्या पावसात जो कापूस सापडला तो एकदमच निष्कृष्ट दर्जाचा आहे. सर्कस तर भरपूर करावं लागते, त्याला वाळवावं लागते आणि जिनिंगवाल्यांना या रेटमध्ये परवडत नाही, पण कारखाने चालू ठेवायचे आहे, कास्तकार लोकांना हे करायचं आहे, त्यामुळे ते कसे तरी घेऊन राहिले. दरवेळेसच्या कापसामध्ये पावसात सापडलेले कापसं नव्हते, यावेळेस परतीच्या पावसात कापूस सापडल्यामुळे ते नुकसान झालेलं आहे आणि परिस्थिती आली आहे. वास आहे, ओला आहे आणि एकदम खवडी टाईप पूर्ण जसा काही भिजलेला आहे त्या टाईप येतो. कापसाला 5,550 रुपये हमी भाव आहे. असे असले तरी खरेदी केंद्र अभाव आणि ओलाव्याच्या कारणामुळे व्यापाऱ्यांची फावत आहे. खासगी शेतकऱ्यांच्या हाती 3,500 ते 4,000 रुपये एवढाच भाव मिळत आहे. पहिल्या वेचणीचा कापूस हा दर्जेदार असतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. दुसऱ्या व तिसऱ्या वेचात कापसाची प्रत खालावते मात्र यावेळी पहिल्या वेचातील कापूस खरेदीतच ओलावाचे कारण पुढे संकट ठरत आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले, त्यानंतर परतीच्या पावसामुळे पिकांना तडाखा बसला. परिणामी पहिला कापूस आला त्यात मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत. कापूस खरेदी केंद्र कापूस निघाला लोक सर्व शेतकऱ्याकडं तर विकायचा कुठं तो व्यापार प्रायव्हेट व्यापारी स्वस्तात मागते. शासनाचे खरेदी केंद्र अजून चालू नाही झाले, सीसीआय नाही झालं चालू, अजून कोणतंच नाही चालू झालं. कापसाचे हमी भाव किती आहे आणि बाजारात मग असं कशी लूट होते? भाव 3,000 सुरुवात होते कापसाची, 4,000 बाजारात खुल्या मार्केटमध्ये हमी भाव देत नाही प्रायव्हेट व्यापारी. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्याचा जो कापूस आता नाही मार्केटमध्ये येत आहे तो पूर्ण मॉइश्चराइज येत आहे आणि शेतकऱ्या म्हणजे वरच्या जे काही यावर्षी मान्सून पाऊस आला त्या शेतकऱ्या सर्व शेतीमध्ये पूर्ण पाऊसच्यामुळे कापूस ओला येत आहे. आता ओला येत असल्यामुळे कापसाला भाव लोकांना कमी मिळत आहे, पण त्याच्यामध्ये मॉइश्चर 25 ते 30% राहत आहे. 30% कापसामध्ये मॉइश्चर आहे आणि त्याचा ओलावा 8 ते 12% पाहिजे कापसामध्ये, तर 15% जास्त येत असल्यामुळे
लोकांना 4,750 4,500 भाव मिळत आहे. जिनिंगवाला जर कापूस जर मॉइश्चर जर 8% आला तर तो भाव देणं शक्य आहे. उरला कापूस येण्या म्हणजे आम्हाला 3 दिवस सतत कापूस सुकावा लागत आहे. फॅक्टरीमध्ये आम्ही कंटिन्यू कापूस घेऊ शकत नाही. आज आम्हाला 1500 क्विंटल कापूस आला, उद्या आम्ही कापूस घेण्याची मनस्थितीमध्ये नाही, कारण कमीत कमी तो आम्हाला कापूस प्लॅटफॉर्ममध्ये सुकावा लागतो 3 दिवस. आम्ही कापूस उद्या घेण्याची शक्यता कमी होऊन जाते. त्याच्यामुळे मार्केट थोडं पडत आहे. वर्षभर काळ्या मातीत राबून शेतात पांढरे सोने उगवले जाते, मात्र या वर्षीही शेतकऱ्यांची थट्टा झाली. अपेक्षित असलेला भाव कापसाला मिळालाच नाही आणि शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर कापसाचे भाव वाढतात असा पूर्व अनुभव असल्याने शेतकऱ्यांविरोधात सोन मिळून षडयंत्र तर आखत नाही ना असा प्रश्न उभा ठाकला आहे.